माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, माय डियर स्टूडेंट्स, वी स्टडी प्रॉब्लेम सेट वन. द क्वेश्चन्स विच आर नॉट गिवन इन प्रैक्टिस सेट बट गिवन इन प्रॉब्लेम सेट मीन्स डिफरेंट क्वेश्चन्स वी स्टडी. आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रहामधले जे प्रश्न संचात दिलेले नाहीत पण या संकीर्ण प्रश्न संग्रहात दिलेले आहेत अशा वेगळ्या प्रश्नांचाच अभ्यास करणार आहोत. कारण बाकीचे तुम्ही जे सहज सोप्या पद्धतीने येणारे प्रश्न असतील, जे की आपण प्रॅक्टिस सेटमध्ये अभ्यासलो, सराव संचामध्ये जे अभ्यासलेले प्रश्न असतील ते तुम्ही सहज सोडवू शकता, पण त्यापेक्षा थोडेफार वेगळे जे असलेले प्रश्न आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. सो वी कॅन सॉल्व इझिली विच आर द क्वेश्चन्स गिवन इन प्रॅक्टिस सेट. ओनली डिफरंट क्वेश्चन्स मीन्स विच आर नॉट गिवन इन प्रॅक्टिस सेट बट ओनली गिवन इन प्रॉब्लेम सेट सो वी स्टडी. सो फर्स्ट इन क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. देर आर 5 क्वेश्चन्स. आउट ऑफ दिस 5 क्वेश्चन्स 4 क्वेश्चन्स आर इझिली. ओनली 5th क्वेश्चन इज डिफरंट. या प्रश्न 5व्यामध्ये क्रॅमर्सच्या पद्धतीनं खालील समीकरणे सोडवा असं दिलेलं आहे. त्यामधले 4 प्रश्न हे तुम्ही सहज सोडवू शकता, फक्त 5व्या क्रमांकाचा प्रश्न हा वेगळा आहे. वेगळा म्हणजे कसा, त्यामध्ये तुम्हाला एकूण 3 समीकरणे दिलेली आहेत. तर ही 3 समीकरणे दिलेली असताना आपण त्यांना कसं सोडवायचं ते पहिल्यांदा पाहू. व्हेन 3 इक्वेशन्स आर गिवन देन यू नो हाऊ टू सॉल्व द इक्वेशन्स. फर्स्ट मेक 2 पेअर्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. पहिल्यांदा आपण एक सामायिक समीकरणांची जोडी तयार करू. मग ती करण्यासाठी काय करायचं, हे जी 3 समीकरणे दिलेली आहेत यापैकी पहिली दुसरी, दुसरी तिसरी किंवा पहिली तिसरी अशी कोणतीही एक जोडी घ्यावी आणि त्यांना सोडवावी. तर इथं आपण पहिल्यांदा पहिलं आणि तिसरं समीकरण घेतलेलं आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या समीकरणामध्ये जर पाहिलं तर आपणाला तिथं छेद दिसतो. तो छेद नाहीसा होण्यासाठी आपण काय करणार, मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय 4. बाय मल्टीप्लाइंग यू गेट 2 इंटू एक्स प्लस वाय मायनस 8 इज इक्वल टू 2 इन. बाय मल्टीप्लाइंग बोथ साइड्स ऑफ 4 यू गेट 2 इंटू इन ब्रैकेट एक्स प्लस वाय माइनस 8 इज इक्वल टू 3x माइनस वाय. देन बाय मल्टीप्लाय 2x प्लस 2y माइनस 16 इज इक्वल टू 3x माइनस वाय. देन दिस इज 2x प्लस 3x बिकम्स माइनस 3x प्लस 2y माइनस वाय बिकम्स प्लस वाय इज इक्वल टू 16. हेन्स यू गेट फर्स्ट इक्वेशन माइनस x प्लस 3y इज इक्वल टू 16. दिस इज फर्स्ट इक्वेशन. अशा पद्धतीने आपण पहिली आणि तिसरी अशी जोडी घेतल्यानंतर त्याला जेव्हा सोडवलं तेव्हा आपल्याला पहिलं समीकरण भेटलं वजा एक्स अधिक 3y बरोबर 16. पुन्हा दुसरी जोडी घेऊ. तुम्ही दुसरी तिसरी घ्या किंवा पहिली तिसरी घ्या किंवा पहिली दुसरी घ्या, कोणती घेतलात तरी काही फरक पडणार नाही. फक्त आपण हे तिसरं समीकरण छोटंसं आहे म्हणून आपण या तिसऱ्या समीकरणाला ह्या दोघासोबत घेतोय. पहिल्यांदा आपण पहिलं आणि दुसरं समीकरण घेतलं, आता आपण दुसरं आणि तिसरं समीकरण घेणार आहोत. तर दुसरं आणि तिसरं समीकरण घेतल्यानंतर पुन्हा त्यांच्या छेदामध्ये इकडं 3 आहे इकडं 4 आहे, त्यांचा जर लसावी बघितलं तर 12 येतो. मल्टिप्लाइंग बोथ साईड्स बाय 12y LCM इज 12. हेन्स बाय मल्टीप्लाइंग 12 यू गेट 4 इंटू एक्स प्लस 2y माइनस 14 इज इक्वल टू 3 इन ब्रैकेट
3x minus y. Then 4x plus 8y minus 56 is equal to 9x minus 3y. Then 4x plus 9x becomes minus 9x. Minus 3y becomes plus 3y, and this is the 8y. Minus 56 becomes plus 56. Then minus 5x plus 11y is equal to 56. This is the second equation. So we get these two simultaneous equations. Then you know how to solve these two simultaneous equations by Cramer's method. Again, comparing the above equation with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. We get a1 is equal to minus 1, b1 is equal to 3, c1 is equal to 16, a2 is equal to, this is a minus 5, this is b2 is equal to 11 and c2 is equal to 56. These values from equation 1 and 2. Then first find the values of d, dx and dy. Then you know how to find d. These are the coefficient of x and these are the coefficient of y. a1, a2, b1, b2. This is minus 1, minus 5, 3, 11. Then you know how to find the determinant dx. AD minus BC. This is A, B, C, D. You cross multiply AD and this is a minus BC. Minus 1 into 12, minus 3 into minus 5. Then multiplication minus 11, this minus minus becomes plus 15. Minus 11 plus 15 is equal to 4. This is AD minus BC means D, value of D you get. Similarly, you know how to find DX. याच पद्धतीने dx कसं काढतात तर आपण काय करतो स्थिर पदांचे स्थिर पद लिहितो आणि y चे सहगुणक लिहितो c1 c2 आर कॉन्स्टंट टर्म्स b1 b2 आर कोएफिशिएंट्स ऑफ y देयर इज नो कोएफिशिएंट ऑफ x देन व्हिच आर c1 c2 16 56 b1 b2 3 11 देन अगेन ad bc 16 11 minus 3 56 16 into 11, 176 and 56 into 3, 168, then subtraction 8. This is the value of dx. Hi jhali dx chi kimmat. Tyach paddhatine dy chi kimmat kadat astana apan kay karto? Pahilanda x che sahagunak lito ani nantar sthir pad lito. Tar he x che sahagunak ahet vaja 1 vaja 5, sthir pad ahet 16 ani which are the coefficient of x minus 1 minus 5 which are the constant term 69 36 so minus 1 into 56 minus 16 into minus 5 then multiplication minus 56 minus in bracket minus 80 then minus 56 plus 80 is equal to 24 so you get value of d is equal to 4 then value of dx is equal to 8 and then value of dy is equal to you get 24. Then by Cramer's rule, you know x is equal to dx by d is equal to 8 by 4 is equal to 2 and y is equal to dy by d is equal to 24 by 4 is equal to 6. अशा पद्धतीने x बरोबर dx छेद d 8 छेद 4 बरोबर 2 आले तर y बरोबर dy छेद d बरोबर 24 छेद 4 बरोबर 6 आले अशा पद्धतीने शेवटी x, y बरोबर 2, 6 ही त्या समीकरणाची काय आली तर उकल आली x, y is equal to 2, 6 is the solution तर असा हा प्रश्न क्रमांक 5 व्या मधला जो 5 वा प्रश्न होता तो थोड़ा सा वेगळ्या प्रकारचा म्हणजे होतच काय फक्त यामध्ये तीन समीकरणे दिलेली होती देयर आर थ्री इक्वेशन्स आर गिवन दिस इज अ डिफरेंट देन यू फर्स्ट मेक टू पेयर्स ऑफ साइमल्टेनियस इक्वेशन यू गेट टू इक्वेशन्स देन बाय क्रॅमर्स मेथड यू गेट सॉल्यूशन ऑफ इक्वेशन
Now, question number 6. There are also 5 questions are given. Out of these 5 questions, only 4th question is different. प्रश्न सहाव्या मध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न दिलेले, त्यापैकी फक्त एक चौथा प्रश्न वेगळा आहे, तो आपण अभ्यासू. सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन. देन यू नो विचार द इक्वेशन. 7x minus 2y divided by xy, this is the xy, is equal to 5. And 8x plus 7y divided by xy is equal to 15. These are 2 equations. Here, denominators are xy. इथं छेद हे एक्स वाय दिलेले आहेत. आतापर्यंत आपल्याला फक्त छेद हा एक्स किंवा वाय असं एकाच पद्धतीचा, म्हणजे एका पदाचा एकच चल हे छेद राहत होतो. पण आता इथं 2 दिलेले आहेत, मग त्या दोघांमध्ये काय करायचं पहा. इन अ न्यूमरेटर देअर आर 2 टर्म्स अँड डिनॉमिनेटर इज ओनली एक्स वाय. Which are 2 terms, first 7x, second 2y. Hence, this denominator is of 7x also 2y. इतो जो छेद दिलेला है, तो छेद अपन या अंशा मदे जी 2 पद आहेत, त्या दोघा पदांना ही अपन लागू करणार आहोत. कसं? 7x divided by xy minus 2y by xy is equal to 5. This is first term 7x, second term 2y. This is a denominator xy. In this equation also 8x by xy plus 7 by y xy is equal to 15. Then we cancelling x x here y y here also x x y y. Then you get 7 by y minus 2 by x is equal to 5. 8 by y plus 7 by x is equal to 15. इथं आपण जेव्हा छेद वेगळं केलं तेव्हा या छेदामध्ये अंशातली काही पदे नाहीशी झाली आणि छेदातली पण. आणि भेटले काय तर 7/y वजा 2/x बरोबर 5, 8/y अधिक 7/x बरोबर 15. पुन्हा इथं काय केलं आपण, 7 × 1/y 7 × 1/y वजा 2 × 1/x बरोबर 5. अंश हा 1 राहील या पद्धतीमध्ये आपण घेतलं का तर आपणाला दोन्ही समीकरणामध्ये काहीतरी साम्य दिसलं पाहिजे. आणि जेव्हा आपण साम्य दिसेल तेव्हा समजा असं गृहित धरतो. तर 7 × 1/y वजा 2 × 1/x बरोबर 5 आणि इथं सुद्धा 8 × 1/y अधिक 7 × 1/x बरोबर 15. आता ह्या दोन्हीकडे जर बघितलं तर आपणाला काहीतरी साम्य दिसतो. देर इज अ सेम व्हेरिएबल 1/y हिअर 1/y हिअर 1/x हिअर 1/x. सो वी अज्यूम ऑर लेट 1/x इज इक्वल टू m अँड फॉर 1/y इज इक्वल टू m. हे जे काही सारखं दिसत असेल आपण त्याच्याबद्दल गृहित धरतो. मग इथं 1/x होतं त्याच्याबद्दल m गृहित धरलं, 1/y बद्दल n गृहित धरलं. गृहित धरल्यानंतर मग आपल्याला समीकरणे भेटतात 7n इन्स्टेड ऑफ 1/y वी पुट m 7n मायनस 2m इज इक्वल टू 5. 8m प्लस 7n इज इक्वल टू 15. दीज आर 2 इक्वेशन्स. Then you know how to solve these 2 equations. There are no same coefficient, only signs are different. Hence, we multiply first equation by 7 and 7 and second equation by 2. Then by multiplying equation first by 7, you get 49n minus 40m is equal to 35. Is third equation. By multiplying second equation by 2, you get 16n plus 14m is equal to 30. This is fourth equation. सहगुणक समान होण्यासाठी आपण काय केलं, समीकरण 1 ला 7 ने गुणलं आणि समीकरण 2 ला 2 ने गुणलं आणि अशा पद्धतीने सहगुणक हे सारखे झाले. आता आपल्याला इथं चिन्ह विरुद्ध दिसतात, साइन्स आर डिफरंट. देन you know adding equation 3 and 4. By adding equation 2 and 4, by adding equation 3 and 4, you get 65n is equal to 65.
therefore n is equal to 65 by 65, therefore n is equal to what? 1. Substitute n is equal to 1 in equation 2, which is equation 2, 8n plus 7m is equal to 15. Instead of n, put 1. 8 into 1 plus 7m is equal to 15, 8 plus 7m is equal to 15, 7m is equal to 15 minus 8, 7m is equal to 7, therefore m is equal to 7 by 7 is equal to 1. So, we get the values of m and n, but in the example the variables are x and y. Then again resubstitute the values of m and n. मग अपन m आणि n या चलाबद्दल पुन्हा काय करतो तर 1 छेद x आणि 1 छेद y ठेवून यू गेट m इज इक्वल टू 1 इंस्टेड ऑफ m वी पुट 1 बाय x 1 बाय x इज इक्वल टू 1 एंड इंस्टेड ऑफ n 1 बाय y इज इक्वल टू 1 देन दिस इनटू y बिकम्स डिवाइड एंड डिवाइड x बिकम्स मल्टीपल हा गुणिले एक इकडे भागिले होणार भागिले एक इकडे गुणिले होणार 1 बाय 1 इज इक्वल टू x सिमिलरली 1 बाय 1 इज इक्वल टू y देन 1 बाय 1 मीन्स 1 x इज इक्वल टू 1 ऑल्सो y इज इक्वल टू 1 देअरफोर x कॉमा y इज इक्वल टू 1 कॉमा 1 इज द सोल्यूशन ऑफ इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला x कॉमा y बरोबर 1 कॉमा 1 ही त्या समीकरणाची उकल आहे असं उत्तर तर विद्यार्थ्यांनो असा हा जो प्रश्न क्रमांक चौथा पाचवा आणि सहावा होता यामधले जे वेगळे प्रश्न होते ते तुम्हाला इथं दाखवलं गेलेलं आहे प्रॅक्टिस सेटमध्ये जोही भाग आपण अभ्यासलेला होता तो अभ्यासलेला भाग तुम्ही पूर्ण सोडवावा जे की त्या प्रॅक्टिस सेटशी संबंधित आहेत प्रश्न पहिला सुद्धा आहे तो तुम्हाला पूर्ण चौथ्यापर्यंत काही अडचण येणार नाही फक्त पाचवा प्रश्न हा ग्राफशी संबंधित आहे तो तसा शिल्लक ठेवा चार प्रश्न पूर्ण करा प्रश्न चौथा पाचवा आणि सहावा हे सोडवण्यासाठी आता कसलीही अडचण नाही म्हणून तो भाग पूर्ण करा आणि अशा पद्धतीने आपण जेवढेही प्रॅक्टिस सेटमध्ये अभ्यासलो त्या भागाशी संबंधित प्रॉब्लेम सेटमधले सर्व उदाहरणे आपण पूर्ण केलेली आहेत राहिला भाग तो ग्राफचा तो आपण नंतर पाहू ओके होमवर्कसाठी प्रॉब्लेम सेटमधला भाग जे क्वेश्चन नंबर 4 1 2 3 असे तीन प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 5 1 2 3 4 5 क्वेश्चन नंबर 6 1 2 3 4 5 क्वेश्चन 4 क्वेश्चन 5 क्वेश्चन 6 दिस थ्री क्वेश्चन्स यू सॉल्व इजीली ऑल्सो क्वेश्चन नंबर 1 गृहपाठासाठी तुम्हाला प्रश्न संच 1 मधील प्रश्न चौथा पाचवा आणि सहावा असे तीन प्रश्नामधले असे हे पूर्ण प्रश्न सोडवायचे आहेत आणि तसंच जो प्रश्न क्रमांक पहिला आहे ऑप्शनचा तो सुद्धा तुम्ही पूर्ण करा म्हणजे आपला इथं पहिला धडा पूर्ण संपतो फक्त आलेखाशी संबंधित भाग शिल्लक राहतो एवढं पुरेसे आहे धन्यवाद